कोल्हापूर जिल्ह्यातील भैरेबांबर येथील आदिवासी सव संगीता निकम व त्यांच्यासोबत राहत असलेल्या अन्य 11 कुटुंबियावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे संगीता निकम व त्यांचे जे 11 कुटुंबीय राहतात त्यांनी आपली मुले रासिवडे येथील धनगरांच्याकडे मेंढपालनासाठी ठेवले आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बालमजुरीचा प्रश्न सर्व जनतेच्या समोर आला आहे. उपाशी तिकडं खाऊच गावला नाही म्हणून ठेवून गेलो मी. तिकडे काही मिळत नाही, पोटाला होतील मोठी आणि राहते म्हणून मी ठेवून गेलो आणि येऊन घेऊन जातो म्हणून. तुम्हाला घर वगैरे सरकारनं दिलंय का? नाही नाही. जमीन जमीन जागा नाही काही नाही. असंच जमलेच नाही. कांदे मुलं काढून कुठे काय मजुरी करून खातो पावसात होय आणि एवढं ताटपत्री टाकून एवढी खोपी पावसात. भारतीय संविधानानुसार सर्वांना समानतेची वागणूक मिळावी असे असले तरी देखील आदिवासी समाज आजही सर्व मूलभूत सुविधापासून वंचित आहे. सरकारने जर आदिवासी विकास प्रकल्प योग्यरित्या राबवल्यास आदिवासींच्या उपासमारीच्या समस्यावर योग्य ते मार्ग निघेल व आदिवासी समाज हा आपली मुले इतरत्र ठिकाणी बालमजूर म्हणून पाठवणार नाही. शिक्षणाचा विचार न करता तुम्ही त्यांना धनगरांच्या स्वाधीन काय केली? आता आम्ही शिक्षणमध्ये मुलं घातली होती. मग ही मराठ्यांची लोकं काय करतात की आमची गरिबांची मुलं बाहेर ठेवतात आणि ही कुलवाड्यांची मुलं शालेत शालेमध्ये भरतात. मग आमच्या मुलासनी बाहेर बसवते त्यासनी जेवणाच्या वेळेला पण जेवण देत नाही म्हणून आमची मुलं काय शालेत जायत नाही. संबंधित घटना ही माझ्या कोल्हापूर जिल्ह्यातील आहे. असा प्रकार अन्य ठिकाणीही घडतात. मी या समुदायाचा घटक नसलो तरी देखील सामाजिक प्रश्नांना जनतेसमोर आणण्यासाठी एक जबाबदार नागरिक म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे. माझा व्हिडिओ पाहणाऱ्या लोकांना मी अशी विनंती करतो की कोल्हापूर जिल्हा बाल विकास केंद्र यांचा फोन नंबर आहे 02312652429. या फोन नंबरवर फोन करून संबंधित अधिकारी यांच्यावर दबाव आणावा व संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य ती चौकशी करून आदिवासी मुले त्यांच्या आईवडिलांच्याकडे देण्यात यावी. मी दिनकर कांबळे कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्रामधून इंडिया अनहर्टसाठी.